नंतर कोरोनाबाबत एका धक्कादायक दाव्याची बातमी आहे. ब्रेकिंग न्यूज आहे, काही रुग्णांमध्ये कोरोनाचा विषाणू थेट मेंदूवर हल्ला करत असल्याचा दावा इंग्लंडमधील डॉक्टरांनी केलाय. आतापर्यंत नोंदवण्यात आलेलं हे मोठं निरीक्षण आहे. फ्लोरिडामधल्या 70 वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्धाच्या थेट मेंदूवर विषाणूनं हल्ला केल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलंय. या विषाणूनं त्यांच्या मेंदू कोशिकांचं मोठं नुकसान केलंय, त्यामुळे त्यांची वाचा गेल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. तर कोरोना श्वसन अक्षमतेवर परिणाम करतो आणि इतर गोष्टीवर त्याचा परिणाम होत नाही असंच आतापर्यंत समजलं जात होतं. मात्र या नव्या निरीक्षणामुळे डॉक्टरांपुढील आव्हानांमध्ये अधिक भर पडली आहे. तर मेंदूवर सुद्धा कोरोना हल्ला करत असल्याचं समोर आलंय. एक मोठं निरीक्षण इंग्लंडमधील डॉक्टरांनी नोंदवलेलं आहे. तर इंग्लंडमध्ये काही रुग्णांच्या मेंदूचा ज्या कोशिका आहेत त्या नष्ट झालेल्या आहेत. जे रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या मेंदूच्या कोशिका नष्ट झाल्या. दरम्यान जगभरात कोरोना व्हायरसनं हैदोस घातलाय आणि चीनची इटली पाठोपाठ आता अमेरिका कोरोनाचं केंद्र बनलंय. कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत 5,000 अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय. तर गेल्या 24 तासात 1,169 लोकांचा कोरोनामुळे बळी गेलाय. अद्यापही 2,43,000 पॉझिटिव्ह केसेस आहेत, त्यामुळे कोरोनामुळे अमेरिकेत लाखो बळी जाण्याची भीतीही तिथल्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान हा आकडा कमीत कमी ठेवण्यासाठी देशात योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचंही बोललं जात आहे. इटलीनंतर आता स्पेनमध्ये कोरोनानं थैमान घालायला सुरुवात केली आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत मृतांची संख्या 10,000 पोहोचली आहे. एका दिवसात स्पेनमध्ये 950 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तर स्पेनमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 1,10,000 अधिक झाली आहे. तर स्पेनमधील मॅड्रिडमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होतोय. एकट्या मॅड्रिडमध्ये 4,175 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. स्पेनमध्ये आता 14 मार्चला लॉकडाऊनची घोषणा झाली होती आणि त्यानंतर सुद्धा तिथली परिस्थिती गंभीर असल्याचं पाहायला मिळत आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. जगभरात कोरोना विषाणूनं थैमान घातलंय. आतापर्यंत तब्बल 10,00,000 अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 53,000 जास्त जणांचा मृत्यू झालाय. मृतांची ही आकडेवारी आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते. तर आतापर्यंत 2,12,000 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतलेत आणि अद्यापही अनेक जणांवर उपचार सुरू आहे. जगभरात कोरोनानं थैमान घातलेलं आहे, त्यामुळं 53,000 अधिक लोकांचा मृत्यू झालाय.